शिंदेंना बाजूला करा, युती करू, ठाकरेंनी ऑफर दिल्याचा दीपक केसरकरांचा दावा, तर केंद्रात राणेंना मंत्रिपद मिळाल्याने ठाकरे नाराज, केसरकरांचा गौप्यस्फोट। सुशांत सिंग प्रकरणामध्ये राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, राणेंविरोधात थेट मोदींकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, दीपक केसरकरांचा थेट राणेंवर निशाणा। आपण जे बोलतो ते गौप्य स्फोटच असं केसरकरांना वाटतं, दीपक केसरकरांच्या वक्तव्यांनी शिंदे गटाची माती, मनीषा कायंदेंचं वक्तव्य। नितेश राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दीपक केसरकरांच्या आरोपानंतर नितेश राणेंकडून फडणवीसांची भेट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दोन दिवस दिल्लीमध्ये, पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं करण्याची शक्यता, तर कोर्टाच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्रीही उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर, तर उद्याच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजितदादांचा शिंदे फडणवीसांना टोला, प्रचंड भारामुळे मुख्यमंत्री आजारी, तर फडणवीसांकडेही कोणतंच खातं नाही। पत्राचार प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, वर्षा राऊतांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। लढायचं नाही लढायचं, ईडी कोठडीतून संजय राऊतांनी पत्र लिहून मित्रपक्षांचे मानले आभार, ईडीच्या कारवाईनंतर मित्रपक्षांचा राऊतांना पाठिंबा। शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथे घेतली खासदारांनी भेट। महागाई विरोधातल्या आंदोलनादरम्यान प्रियंका गांधींना पोलिसांनी ओढत नेलं, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याच्या तयारीत असलेल्या प्रियंका पोलिसांच्या ताब्यात। काँग्रेसनं 70 वर्षात देशासाठी जे कमावलं ते भाजपनं अवघ्या 8 वर्षात गमावलं, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मोदी आणि भाजपवर घणाघात। महागाईवरून मुंबईतही काँग्रेसची निदर्शनं, राजभवनावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मुंबईत पोलिसांकडून धरपकड, काँग्रेस नेत्यांचं मोदींवर टीकास्त्र। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडवला, कार्यकर्त्यांची धरपकड। पुणे जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीची पुणे सातारा मार्गावर निदर्शनं, अच्छेदिन जनतेचे नव्हे तर अदानी अंबानींचे, काँग्रेसची टीका। महागाई विरोधात अमरावतीमध्ये सुद्धा काँग्रेस रस्त्यावर, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शनं आणि घोषणाबाजी, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथवरूनही केंद्र सरकारवर टीका। बीडमध्ये काँग्रेस खासदार रजनी पाटलांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन, महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा, बेरोजगारी आणि जीएसटीवरही बोट। राहुल गांधी यांचा महाराष्ट्रामध्ये 16 दिवस दौरा, गांधी जयंतीपासून राहुल गांधींची भारत जोडो अभियानामध्ये देशभर पदयात्रा, राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 15 मतदारसंघातून जाणार। अयोध्या दिनी काँग्रेसनं काळे कपडे घालून आंदोलन केलं, काँग्रेसच्या आंदोलनावर गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जोरदार टीका, काँग्रेसनं देशाची माफी मागावी, भाजपची मागणी। दिल्लीत उद्या पवार आणि मोदींची भेट होणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उद्या बैठकीचं आयोजन, बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार। आरे कारशेडविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला, तोपर्यंत एकही झाड न तोडण्याचे आदेश, याचिकाकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याचा राज्य सरकारचा आरोप। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा 3रा टप्पा 9 आणि 10 ऑगस्ट रोजी बंडखोर गुलाबराव पाटलांच्या जळगावमध्ये, तर धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडी ग्रामीणचाही करणार दौरा। तेजस ठाकरेंनी सक्रिय राजकारणामध्ये उतरावं, युवासेनेची मागणी, मातोश्रीच्या भूमिकेकडे लक्ष। मुंबईत शिंदे गटाचा राष्ट्रवादीला पहिला धक्का, राष्ट्रवादीच्या धनश्री भराडकर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, धनश्री भराडकर या मालाड वॉर्ड क्रमांक 42 माजी नगरसेविका। सुरेश कलमाडी यांची पुणे महापालिकेमध्ये 10 वर्षांनी एंट्री, पुन्हा येत जाईन, भेटीनंतर कलमाडी यांची प्रतिक्रिया। नवं सरकार आल्यानंतर मुंबई बँकेमध्ये सत्तांतर, अध्यक्षपदी भाजपच्या प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळेंची निवड। आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना मुंबई पोलिसांचा समन्स, मित्रावरच्या आरोपांमुळे केदार दिघे अडचणीत, मित्रावर बलात्काराचा आरोप, केदार यांनी पीडितेला धमकावल्याचा आरोप।
नाशिकच्या जरीफ बाबा चिस्तींच्या संपत्तीच्या चौकशीसाठी शेलारांच्या मागणीनंतर एसआयटी कडून होणार चौकशी. गेल्या महिन्यात गोळ्या झाडून जरीफ बाबा चिस्तींची हत्या. आमदारांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचा स्टंट. कोल्हापूरजवळच्या शिरोली इथल्या रियाज शेख याची चमकोगिरी. जामीन झाल्यानंतर जल्लोष. पंचवीस जिल्हा परिषदांची आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित. राज्य निवडणूक आयोगाचं परिपत्रक जारी. नागपूर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला. आतापर्यंत नागपूर विभागामध्ये स्वाईन फ्लूचे 75 रुग्ण तर 5 जणांचा मृत्यू. कर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होणार. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.5% वाढ तर वर्षभरात तिसऱ्यांदा. महागाईला आवर घालण्याबरोबरच मंदीपासून अर्थव्यवस्था वाचवण्याचंही आव्हान. सरकारनं जीएसटी वाढवताच दह्याच्या दरामध्ये दुपटीनं वाढ. सरकारनं लावला 5% जीएसटी, मात्र दह्याची किंमत 50% वाढली. मुंबईत गोविंदांसाठी आता 10 लाखांचा विमा. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून भाजपची मोहीम. नितेश राणेंची माहिती. 5G सेवा याच महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता. मोबाईल कंपन्यांचे संकेत. स्पेक्ट्रमचा लिलाव होताच कंपन्यांकडून 5G सुरू करण्याची लगबग. कर्तव्य बजावताना जखमी झालेले महावितरणचे कंत्राटी कर्मचारी अमोल जागले यांना आता सरकारी मदत मिळणार. माझाच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजित सिंग डिस्लेंचा राजीनामा नामंजूर. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश. मुंबईतल्या वाडिया रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये आग. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या, पाण्याचे 6 टँकर घटनास्थळी. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा. 8 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जवळपास 15 दिवस पाऊस नसल्यानं शेती संकटात आली होती. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या बारहळी गावात पुराच्या पाण्यामध्ये जीप वाहून गेली. जीपमध्ये अडकलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी दिला जीवदान. एसडीआरएफ येण्यापूर्वी गावकऱ्यांची तत्परता. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा. पूरग्रस्तांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या, आंदोलकांची मागणी. मुसळधार पावसामुळे पठाणकोटमधल्या रुग्णालयात पाणी शिरलं. विद्युत पुरवठाही खंडित. रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्याची वेळ. भंडारा जिल्ह्याच्या कोका अभयारण्यामध्ये वाघांचं दर्शन. वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सांगलीतल्या मिरजेमध्ये बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्याला अटक. कातड्याची किंमत 5,25,000 इतकी. महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. मावळमधल्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर. आरोपी तेजस दळवीच्या आईनं त्याला हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचं तपासामध्ये निष्पन्न. आरोपी मायलेकाला फाशी देण्याची गावकऱ्यांची मागणी. राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीर यांची चमकदार कामगिरी. 212 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारताच्या खात्यामध्ये 6व्या सुवर्णपदकाची भर. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या जोडीमध्ये आणखीन एक रौप्य पदक. मुरली श्रीशंकरची लांब उडीमध्ये रौप्य कामगिरी. श्रीशंकरची 8.08 मीटर लांब उडी. भारतीय पुरुष हॉकी संघ सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीमध्ये. भारतीय संघानं वेल्सला 4-1 नमवलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.